धम्मपद 249 अन्यतरा ब्राह्मण वत्तु ए अनुपुब्बेन मेधावी थोकम थोकम खने खने कम्मारो रज्जत सेवा निद्धमे मलमत्तनो। यहाँ धम्मपद गाते सा अर्थ हा है कि जे काही अपन करतोय, जे काही चांगलं काम अपन करतोय, तर ते अपन हळूहळूने रोज रोज करायचंय, प्रत्येक क्षणा क्षणामध्ये करायचंय। आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे आहे की आपले जे काही दुर्गुण असतात, मनामधले जे दुर्गुण असतात, ते आपल्याला प्रत्येक क्षणा क्षणामध्ये रिमूव्ह करावं लागतं। जसं की एखादा सोनार जो असतो, तो त्याच्या सोन्यामधून किंवा चांदीमधून जर जी घाण असते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल मिक्स असतात त्या सोन्यामध्ये, ते जर काढायचे असतील तर त्याला गरम करतो एकदम, आणि त्यानंतर त्याच्यामधून तो हळूहळू हळू काढायला सुरुवात करतो। तर जसा तो रिमूव्ह करतोय त्या सिल्वर आणि गोल्ड मधून त्या दुर्गुणांना, त्या सोन्यामधून आणि चांदीमधून त्या दुर्गुणांना जसं तो रिमूव्ह करतोय, दुर्गुण म्हणजेच सोन्या चांदीमध्ये असलेली घाण, दुर्गुण म्हणजेच मनामध्ये असलेली घाण, तर जसा तो रिमूव्ह करतोय तसाच भगवान बुद्ध म्हणतात की आपल्यालाही जागरूक राहून हळूहळू आपल्या मनामधले दुर्गुण नष्ट करावे लागतात, नंतर जागरूक राहून रोज हळूहळू आपल्याला क्षणाक्षणाला चांगलं कृती करावं लागतं, म्हणजे पुण्य करावं लागतं। ठीक आहे, तर ही जी कथा आहे ही आहे एका ब्राह्मणाची। तर ज्यावेळेस भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत असतात, तर तिथं जेतवन मॉनेस्ट्रीमध्ये, जेतवन विहारामध्ये, तर तिथं ही सॉरी हा तर तिथं ही धम्मपद गाथा भगवान बुद्ध रिसाइट करतात, म्हणतात। तर एक ब्राह्मण एकदा एका म्हणजे एक भिक्खूने एका भिक्खूंच्या समूहाला पाहतात, त्यानंतर पाहिल्यानंतर हे जे भिक्खू असतात रोज सिटीमध्ये भिक्षाटनासाठी म्हणजे भोजन दान घेण्यासाठी सिटीमध्ये एंटर करत असतात पिंडपातसाठी। तर एंटर करण्याच्या आधी जे चिवर असतं त्यांना ते व्यवस्थित करावं लागतं, तर त्याला परिमंडल म्हणतात, जे पुढचं चिवर त्यांना घालावं लागतं। आणि त्यानंतर जे बाऊल असतं, जे त्यांचं भिक्षापात्र असतं, ते यामध्ये असं लपवावं लागतं। ओके, इवन भिक्षापात्रही लोकांना दिसलं नाही पाहिजे। तर म्हणजे लोक जेव्हा भिक्षाटन म्हणजे पिंडपातामध्ये जेव्हा भोजनदान देतील, तर त्यांच्या मनामधून देण्याची जी असते चेतना असते ती ऍटोमॅटिक जगायला पाहिजे। इवन त्यांना जे भिक्षापात्र आहे ते सुद्धा नाही दिसायला पाहिजे, इतकं त्याच्यामध्ये केअरिंग असते। ओके, इवन ज्यावेळेस ते भिक्षाटनासाठी जात आहेत, तर चिवर एकदम व्यवस्थित असायला पाहिजे, पूर्ण अंग झाकलेले असायला पाहिजे, आणि भिक्षापात्र हे चिवरच्या आतमध्ये असलं पाहिजे ना की बाहेर। बाहेर असलं की लोकांना समजेल की भिक्खू भोजनदान घेण्यासाठी आलेले आहेत, परंतु त्यांची चेतना ऑलरेडी एवढी पॉवरफुल असायला पाहिजे देण्याची की ऑलरेडी त्यांना समजायला पाहिजे की भिक्षू समाजावरच निर्भर आहे, आणि त्यानंतर त्यांना आपण भोजनदान करायला पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे। आणि त्यामधून जर असं समजत असेल आणि त्यावेळेस जर लोक भोजनदानासाठी भोजन घेऊन येत असतील, तर शुअर ते जे दान असतं ते जागरूकतेमधून झालेलं असतं, कारण की त्यांचं मन जागरूक असतं आणि त्यांना जाणीव असते की त्यांना काय करायचं आहे। ठीक आहे, तर ही जी जागरूकता असते ही मनामधून दुर्गुण काढण्यासाठी खूप महत्वाची असते। तर हे पाहतात तर त्यांना काय दिसतं की त्यांचं जे चिवर आहे खालून, तर ते तिथं खूप गवत उगलेलं असतं आणि हिवाळा असल्यामुळं तिथं पाणी खूप असतं, दवबिंदू पडलेले, तर त्यांचं जे चिवर असतं ते ओलं व्हायला लागतं। हे पाहिल्यानंतर ते जे
ब्राह्मण असतात ते काय करतात, तिथं जातात आणि ते जे ग्राउंड ते रोज ज्या ठिकाणी उभे राहतात ते क्लीन करून टाकतात, गवत वगैरे करून टाकतात. नंतर नेक्स्ट डे जेव्हा ते येतात तर ते गवत काढल्यानंतरही तिथं ओली माती असते, निश्चिकर किंवा आपण ज्याला मड म्हणू ती असते. तर ते जेव्हा पुन्हा ते करायला लागतात चिवर व्यवस्थित, तर त्यांचं जे चिवर आहे खाली त्या मातीमध्ये ओल्या मातीमध्ये घाण व्हायला लागतं. मग ते विचार करतात की आता आपण, ते मग विचार करतात की ते रेती आणतात, वाळू आणतात आणि तिथं पसरवून टाकतात. पसरवल्यानंतर साहजिक आहे की ते जी घाण माती जी आहे, ओली माती जी, ती खाली दबून जाते आणि वाळू जी आहे ती वर राहते. त्यामुळे त्यांचं जे चिवर आहे आता ओलं नाही होते. मग काही दिवस ते चालल्या जातात, बघत नाही, एवढं पुण्य त्यांचं होऊन जातं. देन ते जातात आणि काही दिवसानं वापस येतात ज्यावेळेस उन्हाळा लागलेला असतो. मग ते पाहतात की भिक्खू घामामध्येच ओले होत आहेत, त्यांचे चिवर वगैरे, तर ते काय करतात तिथं एक छोटस घर टाईप बांधतात. घर नाही, पॅवेलियन, म्हणजेच जसं आपण एखाद्या बस स्टँडला जातो, छोटे छोटे जे बस स्टॉप असतात तिथं ते वर बांधलेलं नसतं का, जिथं आपण फक्त उभं राहू शकतो आणि थोड्या वेळ बसू शकतो, त्या टाईप ते बांधून देतात. कॅनोपाय म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तर मग भिक्खू तिथे येतात आणि पुन्हा उभं राहून करायला लागतं. तर पुन्हा पावसाळा चालू होतो तर त्याला कळतं की नाही नाही आता मला भिक्खूसाठी काहीतरी वेगळंच करावं लागेल. तर ते एक रेस्ट हाऊस टाईप छोटीशी मॉनेस्ट्रीज तयार करतात आणि मग मॉनेस्ट्रीच्या उघड्याच्या वेळेस, ओपनिंगच्या वेळेस भगवान बुद्धाला आणि सांगायला बोलवतात. तर हे सगळं भगवान बुद्ध बघतात आणि मग तिथं भगवान बुद्ध म्हणतात की ओ ब्राह्मीण, द वाईज परफॉर्म देअर ऍक्ट्स ऑफ मेरिट लिटिल बाय लिटिल. म्हणजे जो हुशार व्यक्ती असतो तो पुण्यकर्म हळूहळू हळूहळू करत जातो, रोज रोज करत जातो. आणि तसंच तो काय करत जातो की जे स्वतःचे दुर्गुण आहे ते हळूहळू आणि रोज रोज रिमूव्ह करत जातो. एकीकडे चांगलं करत जाणं आणि दुसरीकडं वाईट हळूहळू रिमूव्ह करत जाणं. इथं आपण समजू शकतो की भगवान बुद्धाची जी मेन टीचिंग आहे, सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा, है कि नहीं, कि स्टॉप डूइंग बैड टू गुड, म्हणजे वाईट करणं सोडा, चांगलं करणं सुरुवात करा. तर इथं ती गाथा आपल्याला इथं येऊ शकतो. तर याच्यामध्ये काय आहे की या गाथेचा उद्देश काय म्हणजे सांगण्याचा, की जे काही आपण करतोय, इथं मी इंग्लिश मध्ये एक उदाहरण दिलं होतं की जी चांगलेपणा असतो किंवा जी दान देण्याची जी वृत्ती असते किंवा पुण्यकर्म करण्याची जी वृत्ती असते, 10 प्रकारचे कुशल क्रिया असतात. ओके, तर ही जी क्रिया असते ही हळूहळू आणि रोज रोज करावी लागते. काही काही जण असे असतात की एकदम मोठं दान दान किंवा काही करायचं असेल, पुण्यक्रिया जर करायची असेल तर एकदम मोठं फंक्शन टाईप ठेवून देतात, 1,000, 2,000, 5,000 लोक ग्रँड लेवलला. तर त्या टाईप जे असतं ओके ते पुण्य असतात, नो नो प्रॉब्लम. बट ते करत असताना जर माइंड इम्प्युअर असेल, अजागरूक असेल, अजागरूकतेमध्ये दुर्गुण निर्माण होत असतात, जागरूकतेमध्ये दुर्गुण शांत होत असतात. जिथं जिथं दुर्गुण निर्माण होत असतील, एवन तुम्ही पुण्यक्रिया करत असतानाही, तर ती पुण्याची जी क्रिया आहे, जे त्याच्यापासून निर्माण होणारे जे पुण्य आहे ते इतक्या चांगल्या लेवलला होत नाही, इतकं पॉवरफुल होत नाही. तर इम्पॉर्टंट राहतं की आपण जागरूक असणं प्रत्येक क्रियेमध्ये. त्यानंतर दुसऱ्या याच्यात समजतं की, म्हणजे पहिल्या याच्यात हे समजतं की पुण्य हे एकदम मोठ्या पद्धतीनेच केल्या गेलं पाहिजे असं काही नाही. दुसरं हे समजतं की पुण्य जे आहे हे आपल्याला हळूहळू आणि सूक्ष्म पद्धतीनेही आपण करू शकतो.
जसं की एखाद्या जी भिकारी असतात त्यांना जेवू घालणं रोज, किंवा त्यांना बिस्किटचे पॅकेट्स देणं, किंवा त्यांना एनिथिंग एव्हरी डे, स्मॉल स्मॉल स्मॉल, छोटं छोटं. असं नाही की तुम्हाला करायचं म्हणून एकदम मोठ्या ग्रँड लेवललाच करायचंय, असं नाही. ओके, छोट्या छोट्या ऍक्ट मधून तुम्ही जागरूक लवकर होऊन जाता. समजा दिवसभर तुम्ही दान करता, मेनी मेनी मेंटॅलिटी चा राईज ना, खूप सगळे चित्त निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. साहजिक आहे, आपण 24 तास अवेअर नसतो कधीच, व्हेरी व्हेरी रेअर. माइंडफुलनेस जी असते, जागरूकता असते, ती कधी कधी निर्माण होते. अजागरूकता जी असते, लोभ दोष मोह, ही लोभ दोष मोहामुळे ही सतत निर्माण होत असते. जिथं जिथं जागरूकता नष्ट, तिथं अजागरूकता निर्माण. जिथं जिथं जागरूकता नष्ट, तिथं सद्गुण शांत आणि दुर्गुण वर येतात. सिंपल आहे. ओके, तर इम्पॉर्टंट आहे की आपण ज्या ज्या वेळेस आपण बघतो आपल्या स्वतःतले दुर्गुण, तर त्या त्या वेळेस त्यांना रिमूव्ह करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे त्या त्या वेळेस आपले दुर्गुण कमी करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण की दुर्गुण जर कमी होतील तर सद्गुण उत्पन्न होतील, आणि दुर्गुण हे दुःखापर्यंत घेऊन जातात, आणि सद्गुण हे आपल्याला सुख आणि शांतीपर्यंत घेऊन जात असतात. सिंपल आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध इथं त्या ब्राह्मीण व्यक्तीला प्रवचन देतात. ते प्रवचन दिल्यानंतर तो जो ब्राह्मीण असतो स्वतःपत्ती मग प्राप्त करून, ठीक आहे. मग आणि फल वेगवेगळं असतात. मग म्हणजे सखाया दिठ्ठी, स्वतःपत्ती मग म्हणजे सखाया दिठ्ठी चिकित्सा शीलबद्ध परमस्य नष्ट करण्याच्या मार्गावर सुरुवात झाली नष्ट करायला. त्याच्यानंतर फल म्हणजे काय, की सखाया दिठ्ठी विचिकिच्छा आणि शीलबद्ध परमस्य नष्ट होत झालेलं आहे, ते ऑलरेडी रिमूव्ह लाईक दॅट. ठीक आहे, तर आय थिंक इट्स इनफ. शॉर्ट मध्ये सांगितलं, जास्त लॉन्ग नाही घेतलंय, परंतु सिंपल आहे. तुम्ही जागरूक राहून दिवसभरामध्ये आपल्या मनामधील ज्या ज्या वेळेस दुर्गुण उत्पन्न होतात, त्यावेळेस जागरूक राहून त्याला रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्याऐवजी जसे ते रिमूव्ह होत आहेत, तर त्याच्याऐवजी सद्गुण म्हणजे चांगली क्रिया सदैव मनामध्ये चालू ठेवायची. ओके, तर हे स्तंभपद आहे 241, अनत्तरा ब्राह्मण वग्गो, अनत्तरा अनत्तरा ब्राह्मण वत्तु नॉट वग्गो, सॉरी. ओके, काही प्रश्न असतील तर विचारू शकता.